सोसायटीच्या तळमावलीच्या 29व्या शाखेचे सातारा येथे उद्घाटन समारंभ संपन्न झाला. पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत. सभासद आणि ग्राहक यांच्या पसंती शिवसमर्थ मल्टी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी उतरलेली आहे. आपल्या पारदर्शक कारभाराच्या जोरावर साताऱ्यातील रविवार पेठेत शिवसमर्थच्या 29व्या शाखेचे उद्घाटन रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे विश्वस्त बाळासाहेब स्वामी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शिवसह्याद्री सहकारी पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष तथा सातारा सहकारी बँकेचे अध्यक्ष भाई वांगडे उर्फ माऊली हे अध्यक्षस्थानी होते. तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे माजी सहसचिव एन जी गायकवाड सर, दैनिक तरुण भारतचे सातारचे आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर आणि शेती उत्पन्न बाजार समितीचे सातारचे सभापती ॲडव्होकेट विक्रम लालासो पवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमास मान्यवरांची भाषणे झाली तर आभार प्रदर्शन, राज्यस्तरीय आदर्श चेअरमन पुरस्कार प्राप्त आणि शिवसमर्थ मल्टी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट जनार्दन बोत्रे यांनी केले. पण आज आंतरराष्ट्रीय पत्रकार दिवस सगळीकडे साजरा होत असताना दीपक प्रवळकर इथे का? आणि मगाशी संयोजन सांगितलं शिवसमर्थ संस्थेच्या अनेक कार्यक्रमांना मी जात असतो, त्याचं कारण एकदा सांगू शकतो. मुळात या संस्थेच्या नावामध्येच एक ते लोहचुंबक असल्यासारखं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यासाठी मी माझ्या दैनंदिन वेळातमधून वर्षभराच्या नियोजनातून जो काही वेळ मिळतो तो आम्ही शिवकार्याला समर्पित करत असतो, शिवकार्य समर्पित करत असतो. शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा साताराच्या उद्घाटनाच्या समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी या दोन्ही नावांचा मिलाप करून अतिशय उत्तम प्रकारे त्यांच्या जे काही त्यांचे विचार होते, स्वराज्याचा जो विचार होता, त्या स्वराज्याच्या विचारसरणीतून आणि रामदास स्वामींनी जो ग्रंथ दासबोध लिहिला, हा दासबोध ग्रंथ हा आपल्या शरीराला लागू पडतो. त्याच पद्धतीनं या दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नावानं सुरू केलेली ही संस्था बोत्रे सरांनी अतिशय एक 12-13 वर्षामध्ये या ठिकाणाला नावारूपाला आणलेली आहे. महाराष्ट्राचे दोन इतिहास पुरुष आहेत शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास, त्या दोघा इतिहास पुरुषांच्या नावानं ही संस्था कार्यरत आहे. केवळ हा नावापुरता त्यांनी समोर शिवसमर्थ घेतलेले नाही आहे, तर शिवाजी महाराज आणि समर्थांचं कार्य हे कार्याचा पाया किंवा त्या कार्याची विचारदिशा, त्यांचे मौलिक विचार हे मूलभूत धरून हे पतपेढी कार्य करत आहे. उल्लेख झालेला आहे, सामान्य शिवाजी महाराजांनी काय विना सामान्य माणसालाच बरोबर घेतलं आणि समर्थांनी सामान्य माणसाचं प्रबोधन केलं. मग शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेला एक समाजाची मानसिकता बदलणं आवश्यक होतं. हे पूरक कार्य रामदास स्वामींनी केलं आणि प्रत्यक्ष स्वराज्य मिळवणं हे शिवाजी महाराजांनी काम केलं. त्यामुळे या दोन्ही महापुरुषांचं इतिहास पुरुषांचं कार्य एकमेकाला पूरक होतं आणि समाजाला मार्गदर्शक होतं. आणि या महाशिवी उल्लेख केल्याप्रमाणे दोघाही संतांचा एकच विचार होता की सामान्य माणूस हा केंद्रस्थानी ठेवून व्यक्ती किंवा माणूस जर उभा राहिला तर समाज उभा राहील,